देशभरात आगामी होणाऱ्या सर्व निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार विजयी होण्यासाठी आपण सर्वांनी आत्तापासूनच कामाला लागावे. रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपली मोठी ताकद असून त्याचा फायदा महायुतीला निश्चितच होईल, असे प्रतिपादन सामाजिक न्याय आणि अधिकता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गुरुवारी पनवेलमध्ये केले. नामदार रामदास आठवले हे सलग तीनदा केंद्रात मंत्री झाले. त्याचप्रमाणे नवनिर्वाचित खासदार धैर्यशील पाटील यांचा विशेष सत्कार सोहळा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पनवेल महानगरपालिका जिल्हा क्षेत्र आणि तालुका यांच्यातर्फे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या सोहळ्याला आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी, आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र गायकवाड, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, पनवेल महानगरपालिका जिल्हा क्षेत्र अध्यक्ष प्रभाकर कांबळे, प्रभारी मोहनेश गायकवाड, कार्याध्यक्ष मोहन गायकवाड, सरचिटणीस मिलिंद कांबळे, उपाध्यक्ष प्रभू जाधव, अध्यक्ष विजय पवार, कोकण प्रदेशाध्यक्ष प्रकाश मोरे, मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ कासारे, माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल, शिवसेना जिल्हा प्रमुख रामदास शेवाळे, सरचिटणीस विजय मोरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्ण मिलन शुक्ला, खांदेश्वर अध्यक्ष दिनेश जाधव, ॲडव्होकेट मंगेश धिवार, अंकुश साळवे, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रकाश विनेदार, शिवसेना उपजिल्हा प्रमुख परेश पाटील, माजी नगरसेवक संतोष शेट्टी यांच्यासह मान्यवर यावेळी उपस्थित होते. सगळे मंत्री आपले झालेले आहेत, कोणी कमिट्या केल्या कोणी केल्या नाही, पण ते मिळालं पाहिजे याचे आरपीआयचेच साहेब. रामसेठ ठाकूर हे आमचे चांगले मित्र आहेत, आम्ही एकत्र खासदार राहिलेलो. रामसेठ ठाकूर यांना दलित समाजाचा बौद्ध समाजाचा चांगला अनुभव आहे, सगळ्याला न्याय देणारे अशा पद्धतीचे ते अत्यंत प्रामाणिक नेते आहे. आणि आम्ही लोकसभेमध्ये आम्ही खासदार राहिलेलो 1998 मध्ये. रिपब्लिकन पक्षाचे 4 खासदार, शेकापचे खासदार म्हणून आपण होतात आणि अत्यंत मन मिळावं अशा पद्धतीचं ते व्यक्तिमत्व आहे. सर्वांना हवा हवा असं वाटणारं रामसेठ ठाकूर यांचं व्यक्तिमत्व आहे. कुणी गेला काय बोललं तरी हसतमुख त्याला उत्तर देणारे अशा पद्धतीचे रामसेठ ठाकूर. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सांगितले की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचे पहिल्यापासून जवळचे संबंध असून दिल्लीत आम्ही रामदास आठवले यांच्याबरोबर काम केलं आहे, त्यामुळेच आमचे संबंध भावासारखे घट्ट आहेत. प्रत्येक वेळी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांना योग्य ते स्थान प्रत्येक ठिकाणी कसे मिळेल हे आम्ही बघत असतो आणि येथील पदाधिकारी कार्यकर्ते कौटुंबिकरित्या आम्ही एकत्र काम करत असतो, असे सांगितले. 1998 साली मी खासदार होतो, 1999 साली खासदार होतो, त्यावेळेला आठवले साहेब वगैरे तिथे असताना आम्हाला इतकी मदत त्यांची झाली की ते उभे राहिले की म्हटलं तर आपल्याला त्यांच्या आश्रयाखाली त्यांच्या बाजूला आपण उभं राहून काम करायला झालं तर एक फार मोठासा धीर मिळत होता. अगदी आठवले साहेब आणि आम्ही म्हणजे आपल्याला सख्या भावासारखे आम्ही वागतो, ते जवळ असतो किंवा लांब असतो, पण एक आपल्याला एक गोष्ट अशी असते, माहिती असतं की नाही साहेब आहेत म्हणजे आपल्याला प्रश्न नाही. आणि त्यांनी माझ्यावर चांगलं प्रेम केलंय, साहेबांनी माझ्यावर चांगलं प्रेम केलंय आणि त्याच्यामुळं आम्ही जवळ असो लांब असो काही नाही, पण ज्या ज्या वेळेला एकमेकाला त्यांनी आम्हाला कधी हाक मारली तर कधी लांब राहणार नाही. मित्रांनो, नरेंद्रभाई गायकवाड आणि जे काही तुम्ही आता जे काही मगाशीपासून काही गोष्टी होत्या तर आपल्याला पाहायला मिळेल की आठवले साहेबांना रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर यांच्याबद्दल पक्का भरोसा आहे की आपण जे काही सांगू ते रामशेठ ठाकूर, प्रशांत ठाकूर नक्कीच करतील. मित्रांनो, खरं तर आजचा दिवस माझ्यासाठी व्यक्तिगतरित्या भाग्याचा दिवस आहे. खासदार होणं हे तर महत्वाचं असतंच, पण खासदार झाल्यानंतर ज्यानं या भारतीय संविधानाला या ठिकाणी दिशा दिली
भारतीय संविधान या ठिकाणी घडवलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीनं या ठिकाणी प्रेरित झालेल्या आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या हातून हा सत्कार या ठिकाणी होतोय याचा मला या ठिकाणी मनापासून अभिमान आहे. आणि या चळवळीचं नेतृत्व या देशामध्ये माननीय आठवले साहेब करतायत. त्या आठवले साहेबांच्या हस्ते नव्हे तर त्यांचा सत्कार होत असताना त्या मोठ्या झाडाच्या सावलीत एक लहान झाडाचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होतोय ही सुद्धा मित्रांनो निश्चितपणानं अभिमानाची बाब आहे. तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी सुद्धा शासनाच्या विविध योजना महाराष्ट्र शासन तसेच केंद्रामार्फत येथे राबविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले. आज या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं आज आठवले साहेबांना तिसऱ्यांदा या देशाचे सामाजिक न्याय मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे हा विश्वास आठवले साहेबांच्या नेतृत्वात आहे की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केली ही स्थापना केल्याच्या नंतर त्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून या महाराष्ट्रामधल्या सर्व सामान्य दलित समाजातल्या बहुजन समाजातल्या कार्यकर्त्याला खऱ्या अर्थानं राजकीय अशी ताकद देण्याचं काम त्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून झालं. पण खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये ही ताकद जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते आठवले साहेबांनी केलं. आणि म्हणून आजही या ठिकाणी जितका ज्येष्ठातला ज्येष्ठ कार्यकर्ता आठवले साहेबांच्या सोबत आहे तितकाच तरुणातला कार्यकर्ता देखील आठवले साहेबांच्या पाठीमाग हे अगदी या ठिकाणी तरुण वयातला अधिक कार्यकर्ता देखील त्यांच्या पाठीमाग उभा राहतोय. आणि हे आमच्यासारख्या लोकप्रतिनिधींना एक शिकण्यासारखं उदाहरण आहे की कशा पद्धतीनं कार्यकर्त्यांच्या जीवाला जीव द्यावा हे आठवले साहेबांच्या रूपानं आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतं. आम्ही सगळ्यांना एकत्र करायचा प्रयत्न करत होतो पण तुम्हीच आम्हाला जवळ घेऊन आलात आणि या विधानसभेच्या प्रचाराच्या कोकणाचा महाराष्ट्राचा आज रामदासजी आठवले साहेबांच्या हस्तेच नारळ फुटला असंच मी या ठिकाणी जाहीर करतो. आणि या ठिकाणी कोकणातल्या 39 विधानसभेपैकी बघा या 288 महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या जागापैकी मुंबईतल्या 36 आणि 39 या कोकणातल्या जागा पालघर पासून सिंधुदुर्ग म्हणजे 75 जागा ह्या कोकणातल्या फक्त आहेत. म्हणजे 288 पैकी 75 म्हणजे जवळजवळ 1/4 एक चतुर्थांश जागा आपल्या हातात आहेत. आणि आज कोकणामध्ये जर आम्ही बघितलं तर 39 पैकी जवळजवळ 28 जागा या महायुतीतल्या आहेत. आम्हाला अजून 4-6 जागा वाढवायच्या आहेत आणि या महायुतीला महाराष्ट्रामध्ये पुन्हा आपलं सरकार बसवण्यासाठी या ठिकाणी आपल्याला सगळ्याला ताकदीनं उतरायचं आहे.